नमस्कार मित्रांनो, आज आपण इंग्रजी हा विषय पाहणार आहोत. मित्रांनो, कालच्या तासिकेत आपण 1.6 लुक लिसन अँड से यामधील क्वेश्चन नंबर 2 मॅच द सेम ऑब्जेक्ट्स आणि त्यासोबत क्वेश्चन नंबर 3 ट्रेस द डॉट्स हे दोन प्रश्न सोडवून पाहिले. त्यासोबत त्याच्या पूर्वीच्या तासिकेत इथे जे अल्फाबेट्स तुम्हाला दिलेले आहेत बी सी पी आणि टी या अल्फाबेट्सवर आधारित शब्द त्यांचं आपण वाचन केलेलं होतं. आणि काल ह्या प्रश्नांच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या प्रश्नाच्या नंतर तुम्हाला मी बी आणि सी या अल्फाबेट्सला अनुसरून असणारे जे हे शब्द या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत ते बोर्डवर तुम्हाला देऊन त्यांचा अर्थही समजावून सांगितलेला होता. बरोबर, त्याच्या पुढे आपण आज पी आणि टी या अल्फाबेट्सला अनुसरून असणारे हे जे शब्द या ठिकाणी तुम्हाला दिलेले आहेत पुस्तकात त्यांचा अर्थ, जसं काल बी आणि सीचा शब्द आणि त्यांचे अर्थ शब्दार्थ आपण समजून घेतले, तसंच पी आणि टीचे शब्दार्थ जे पुस्तकात दिलेले आहेत ते आपण या बोर्डच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. बघा, पीवर पी या अल्फाबेट्सपासून सुरू होणारे 4 शब्द दिलेले आहेत आणि टी या अल्फाबेटपासून सुरू होणारे देखील 4 शब्द मित्रांनो दिलेले आहेत. सुरुवातीला पी पासून सुरू होणारे शब्द आपण पाहूयात. पी बघा, पहिला शब्द दिलेला आहे पी ओ टी, पी ओ टी, पॉट म्हणजे भांडे. पी ओ टी पॉट, पॉट म्हणजे भांडे. पुढचा शब्द दिलाय पी फॉर, पी ओ एन डी, पी ओ एन डी, पॉन्ड म्हणजे डबके. पी अल्फाबेट पासून पुढचा शब्द दिलेला आहे आपल्याला पॉन्ड, पॉटच्या नंतर पी ओ एन डी, पी ओ एन डी, पॉन्ड म्हणजे डबके. नंतरचा शब्द दिला आहे पी पासून पी ए एन, पी ए एन, पॅन, पॅन म्हणजे तवा, पॅन म्हणजे काय तवा. आणि शेवटचा शब्द दिला आहे पी पासून पी ए डबल आर ओ टी, पी ए डबल आर ओ टी, पॅरट म्हणजे पोपट. बघा, पी ए डबल आर ओ टी, पॅरट म्हणजेच पोपट. हे झाले पी पासून सुरू होणारे शब्द. त्यानंतर टी पासून सुरू होणारे शब्द देखील आपल्याला दिलेले आहेत, 4 शब्द दिलेले आहेत. कोणते आहेत बघा, टी फॉर हे आहे टी, बरोबर. टी फॉर पहिला शब्द दिला आहे टॅप, टी ए पी, टॅप, टॅप म्हणजे तोटी, नळाची तोटी पहा, बरोबर. टी ए पी टॅप म्हणजे काय तोटी. टी पासून दुसरा शब्द दिलेला आहे टॉय, टी ओ वाय, टी ओ वाय, टॉय म्हणजे खेळणी, टॉय म्हणजे खेळणी. त्यानंतर टी पासून तिसरा शब्द दिलेला आहे टी ओ पी, टॉप. कोणता शब्द टी ओ पी, टॉप म्हणजे भोवरा, टॉप म्हणजे काय भोवरा. आणि शेवटी टी पासून पुढचा शब्द कोणता दिला आहे टँक, टी ए
यन के, टी ए यन के, टैंक। टैंक म्हणजे पाण्याची टाकी, ज्यात आपण पाणी भरून ठेवतो ती पाण्याची टाकी। ओके, हे झाले टी पासूनचे चार शब्द। पुन्हा एकदा आपण पी चे आणि टी ले टी पासून तयार होणारे शब्द पाहूयात। बघा, पी पासून पहिला शब्द आहे पॉट, POT, पॉट म्हणजे भांडे। पुढे PONDी, पॉन्ड म्हणजे डबके। त्यानंतर PAN, पॅन म्हणजे तवा। पुढचा शब्द PARROT, पॅरट म्हणजेच पोपट। हे झाले पी पासूनचे। आता टी पासून, हे टी टी पासून सुरू होणारे TAP, टॅप म्हणजे तोटी। TOY, टॉय म्हणजे खेळणी। TOP, टॉप म्हणजे भोवरा। आणि TANK, टँक म्हणजे पाण्याची टाकी। पाण्याची टाकी म्हणजे ज्यात पाणी भरून ठेवलेलं असतं ती। ओके, अशा पद्धतीनं मित्रांनो लुक लिसन अँड से मधले हे शब्द आपण या ठिकाणी पाहिले। आता मित्रांनो आपण पेज नंबर 12 वर असणारा 1.7 माय नेम हा भाग पाहूयात। माय नेम म्हणजे काय? नेम म्हणजे नाव। नेम म्हणजे काय? नाव। माय म्हणजे माझं, माझं नाव, बरोबर। याचा अर्थ काय माय नेमचा? माझं नाव। पहिला क्वेश्चन दिलाय लिसन टू मी केअरफुली अँड आन्सर। बघा, लिसन टू मी केअरफुली अँड आन्सर। मी काय म्हणतोय ते ऐका आणि उत्तर द्या। आता मित्रांनो या ठिकाणी तुम्ही चित्रात पाहिल्यावर तुमच्या लक्षात येईल की हा संवाद आहे, बरोबर। आपल्या वर्गातल्या जे आपले सहकारी असतात, मित्रमैत्रिणी असतात, तसाच याही ठिकाणी वर्ग आहे आणि त्या मित्रमैत्रिणींचा हा संवाद आहे। बघा बरं, आता हा मुलगा काय म्हणतोय? गुड मॉर्निंग। गुड मॉर्निंग म्हणजे शुभ सकाळ, सुप्रभात। हा मुलगा, ही जी मुलगी आहे हिला गुड मॉर्निंग म्हणतोय। मग तीही मुलगी त्याला म्हणते गुड मॉर्निंग, सुप्रभात। दोघंही सकाळी शाळेमध्ये सुरुवातीला भेटतात आणि दोघेही भेटल्याच्या नंतर एकमेकांना गुड मॉर्निंग, सुप्रभात असं म्हणतात। त्यानंतर हा मुलगा मुलीला प्रश्न विचारतो, व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे? त्यावेळी ती मुलगी उत्तर देते, आय ॲम रिया, माझं नाव रिया आहे। तुम्ही देखील तुमच्या मित्रमैत्रिणींना असा प्रश्न विचारा, व्हॉट इज युअर नेम, तुझं नाव काय आहे? मग ती देखील, तो देखील तुम्हाला उत्तर देईल, बरोबर। तुम्हालाही कोणीतरी प्रश्न विचारेल, व्हॉट इज युअर नेम, मग तुम्ही उत्तर द्यायचं, आय ॲम, जे काही तुमचं नाव असेल। आता माझं नाव अभिषेक, तर मला जर कोणी विचारलं व्हॉट इज युअर नेम, तर मी काय उत्तर देणार? आय ॲम अभिषेक, बरोबर। तसं ह्या मुलानं या मुलीला प्रश्न विचारला, व्हॉट इज युअर नेम, तेव्हा ती उत्तर देते, आय ॲम रिया। आता रिया प्रश्न विचारते मुलाला, व्हॉट इज युअर नेम। आता मुलांना प्रश्न विचारून झालं, आता मुलगी ही जी रिया आहे, ही रिया याला प्रश्न विचारते, व्हॉट इज युअर नेम। त्यावेळी तो मुलगा म्हणतो, माय नेम इज राज, माझं नाव राज आहे। माय नेम इज राज, माझं नाव
राज आहे। बघा बरं असे उत्तर देता येतात। आता मला जर विचारलं व्हॉट इज युअर नेम, तर मी देखील असं सांगू शकतो माय नेम इज अभिषेक। तसं तुम्हाला जर कोणी विचारलं तर तुम्ही तसंच सांगायचं माय नेम इज काय, जे तुमचं नाव असेल ते। ओके, कोणाचं सार्थक असेल, कोणाचं गणेश असेल, कोणाचं आणखीन काही असेल, बरोबर। त्यानंतर आता या ठिकाणी पहा, या चित्रात बाई म्हणजे मॅडम ज्या आहेत त्या मॅडम वर्गातल्या विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात। काय विचारतात बघा, टेल मी युअर नेम प्लीज। जसं मी देखील किंवा मॅडम कुठल्या सर वर्गात आल्याच्या नंतर ओळख करून घेण्यासाठी आपण विचारतो, तुमचे सर मॅडम तुम्हाला विचारतात तुमचं नाव काय सांगा बरं। तसं या मॅडमनं देखील विद्यार्थ्यांना विचारलेलं आहे, टेल मी युअर नेम प्लीज, मला तुमचं नाव सांगा बरं। त्यावेळी एक मुलगा उठतो, तो सांगतो आय ॲम अली, माझं नाव अली आहे। त्यानंतर मुलगी उठते आणि ती सांगते सोनल, माझं नाव सोनल आहे, बरोबर। आपल्या वर्गामध्ये भरपूर विद्यार्थी असतात, प्रत्येकाला प्रत्येकाची ओळख सुरुवातीला माहीत नसते, मग त्यावेळी आपले शिक्षक आपल्याला नाव विचारतात, बरोबर। त्यावेळी मग हा तशा प्रकारचा चाललेला वर्गातला हा संवाद आहे। ओके, पहिला क्वेश्चनमध्ये लक्षात आलं, लिसन टू मी केअरफुली अँड आन्सर, काळजीपूर्वक ऐका आणि उत्तर द्या। आता क्वेश्चन नंबर 2 आहे, लुक ॲट द बोर्ड, फाइंड अँड टच युअर नेम। बघा, लुक ॲट द बोर्ड, फाइंड अँड टच युअर नेम। आता या ठिकाणी मित्रांनो, वर्गातल्या मॅडम ज्या आहेत त्यांनी बोर्डवर काही विद्यार्थ्यांची नावं लिहिलेली आहेत आणि त्यांनी काय सांगितलंय वर्गातल्या विद्यार्थ्यांना की या ठिकाणी जे तुमचं नाव असेल त्या नावाला काय करायचं आहे, स्पर्श करायचा आहे, टच करायचा आहे, बरोबर। आता तुम्ही प्रत्यक्षात माझ्यासोबत आहात का? नाही। प्रत्यक्षात जर सोबत असला असता तर मी देखील तुमचे नावं बोर्डवर लिहिले असते आणि त्या पद्धतीनं तुम्हाला देखील टच करायला लावलं असतं। पण आता आपण पाहू इथं कसं दिलंय ते। बघा, पहिलं नाव आहे SUMIT, सुमित। नंतर रोहन, पुढे प्रिया, सोहा, राजू, झरीन, कपिल, मोहन, स्नेहा, सोनू आणि रेणू, बरोबर। मग ह्याच्यातली सोनू नावाची मुलगी उठते आणि ती तिचं स्पेलिंग SONU हे तिला इथं या ठिकाणी स्पेलिंग दिसतं आणि ती तिच्या नावाला जाऊन काय करते, टच करते, जे बोर्डवर नाव लिहिलेलं आहे त्याला जाऊन ती स्पर्श करते। मित्रांनो, शाळा सुरू झाल्यावर आपण देखील अशा पद्धतीनं बोर्डवर तुमचे नाव लिहून तुमच्याकडून तुमच्या नावाच्या स्पेलिंगला आपण स्पर्श करून घेऊ। ओके, आलं लक्षात? आता लेट्स टॉक, चला बोलूया असं सांगितलंय। राज, रिया आणि शिक्षक टीचर असे 3 पात्र या ठिकाणी दिलेले आहेत, ते काय संवाद साधतात एकमेकांशी बघा। राज म्हणतो व्हॉट इज युअर फादर्स नेम, तो रियाला विचारतोय काय, व्हॉट इज युअर फादर्स नेम, फादर म्हणजे वडील, फादर म्हणजे काय, वडील, तुझ्या वडिलांचं नाव काय। त्यावेळी रिया उत्तर देते माय फादर्स नेम इज राजन, माझ्या वडिलांचं नाव राजन आहे। रिया राजला उत्तर देते। त्यानंतर शिक्षक आता विचारतात टेल मी द नेम ऑफ युअर स्कूल, शिक्षक सर्व विद्यार्थ्यांना प्रश्न विचारतात टेल मी द नेम ऑफ युअर स्कूल। त्यावेळी मग रिया हात वर करते आणि हात वर करून उत्तर देते जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल, जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल, जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय हे माझ्या शाळेचं नाव आहे, असं रिया उत्तर देते। मित्रांनो, एक सवय चांगली लावून घ्यायची, कुठली,
ज्यावेळेस आपल्या वर्गातले सर मॅडम आपल्याला प्रश्न विचारतील त्यावेळेस हात वर करूनच उत्तर द्यायचं बरं का, सगळ्यांनी गोंधळ करून उत्तर द्यायचं नाही, ज्याला येतं त्यानं हात वर करून उत्तर द्यायचं. आता इथं टीचर विचारतात टेल मी द नेम ऑफ युअर स्कूल, त्यावेळी विद्यार्थी देखील हात वर करतात. मग एक त्याच्यातल्या एका विद्यार्थिनीला मॅडम उभ्या करतात, सर उभे करतात आणि मग ती उत्तर देते, रिया उत्तर देते, जिल्हा परिषद प्रायमरी स्कूल, आमच्या शाळेचं नाव जिल्हा परिषद प्राथमिक विद्यालय असं आहे. त्याच्यामुळं तुम्ही लक्षात ठेवायचं, हात वर करून वर्गात उत्तर द्यायचं. मग तुम्हाला सर मॅडम हात वर केल्याच्यानंतर उत्तर येत असेल तर उभं करतील आणि मग तुम्ही उत्तर द्यायचं, गोंधळ करायचा नाही. मित्रांनो, होमवर्कमध्ये माय नेम 1.7 हा जो भाग आहे हा तुम्ही ही जे वाक्य दिलेली आहेत, शब्द दिलेली आहेत, यांचा सराव करा, अभ्यास करा आणि पाठ व्यवस्थित समजून घ्या. धन्यवाद.